सगळी शिवभक्त हे महाराष्ट्राच्या मातीमध्ये ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत महाराष्ट्र भारत आणि देशात जिथं जिथं शिवभक्त आहेत त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही. का? कारण फेब्रुवारीचा महिना म्हणजे शिवजयंतीचा महिना म्हणून आपण सगळेजण पाहतो. पण या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास असा आहे की महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिली शिवजयंती ज्यांनी साजरी केली, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला आणि शिवजयंतीची पार्श्वभूमी, शिवजयंतीची पायवाट ज्यांनी निर्माण केली ना, ते क्रांतिज्योती महात्मा फुले यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. इथं स्टेजवर विचार मंचावर काही महिला बसलेल्या आहेत, समोर काही महिला बसलेल्या आहेत, त्या महिला येईपर्यंत आपण कार्यक्रम सुरू नको करायचा असं आपलं बैठकीमध्ये बोलणं चालू होतं. त्या गोष्टीवरून फक्त एक गोष्ट सिद्ध होते की आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे नव्हे पुरुषांपेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन महिला आपलं काम करत आहे. हा महिना महिलांसाठी आनंदाचा महिना आहे कारण मकर संक्रांत नावाचा सण 2 दिवसानंतर येणार आहे. मार्केटमध्ये त्याची फार मोठी वर्दळ आहे. सगळ्या महिला आनंदोत्सव साजरा करतायत पण त्यांच्या जीवनातला खरा आनंद त्यांना इतर बसण्याचा अधिकार जिनं पहिली शाळा उघडून दिला ना, ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही कार्याला विनम्र अभिवादन केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. आज तुमच्या या ग्रामपंचायतीचा इतिहास वाचत असताना 2000 साली तुमची ग्रामपंचायत ग्रामपंचायत म्हणून वेगळी झाली, बरोबर आहे? हे तुम्ही वाचत होतो तेव्हा. आणि ही तुमची ग्रामपंचायत ही स्वतंत्र ग्रामपंचायत झाली तेव्हापासून इथपर्यंतची जी बोर्ड लावत असताना हा लोकशाहीचा राजमार्ग ज्यांनी निर्माण केला. भारतामध्ये फक्त लोकशाही नांदते, भारतामध्ये फक्त लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी हा प्रतिनिधित्व करत असतो. खरं तर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला मतदानाचा अधिकार दिला, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, आज मी महाराष्ट्रभर छाती ठोकपणे किंवा निर्भीडपणे बोलण्याचा प्रयत्न करतो. मग ते अभ्यास पूर्ण करत असताना जेव्हा मला कुणीतरी प्रश्न विचारतं की तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार कोणी दिला, तेव्हा त्याला मी एकाच महात्म्याचं नाव अधिकारवाणीनं सांगत असतो की हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आणि या जगातला फुटपाथवर झोपणारा माणूस या दोघांमध्ये फक्त एकच साम्य आहे की जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस सुद्धा एकच मतदान करू शकतो आणि फुटपाथवर झोपणारा गरीब माणूस सुद्धा एकच मतदान करू शकतो. असा एक मताचा अधिकार ज्यांनी दिला ना, हा समानतेचा अधिकार ज्यांनी दिला ना. खरं तर एके दिवशी सभागृहाच्या बाहेर आलेल्या बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळातली त्यांच्यासोबत राहणारी एक असुशिक्षित किंवा अडाणीबाई बाबासाहेबांच्या समोर जाते आणि बाबासाहेबांना विचारते, बाबासाहेब आज तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे, तुम्ही आनंदाच्या भरामध्ये या सभागृहाच्या बाहेर पडलात, या आनंदाचं कारण काय? आणि बाबासाहेबांनी उत्तर दिलं, माय आई. यानंतर या देशाचा राजा हा कोण्या राणीच्या पोटातून जन्माला आलेला नसेल तर मतदारांनी केलेल्या मतदानाच्या पेटीतून तो जन्माला आलेला असेल. अशी लोकशाहीची मुळं आणि अशी लोकशाही भारताला प्रदान करणारे बुद्धिश्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे ज्यांनी जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव या शब्दामध्ये प्रबोधन केलं ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. खरं तर ग्रामपंचायत पाहत असताना किंवा ग्रामपंचायतमध्ये हा कार्यक्रम होत असताना पाटील साहेब माझ्या आयुष्यातला सगळ्यात कमी लोकांमधला हा कार्यक्रम आहे, पण ही सगळी कमी लोक जरी असली तरी ही गावचं प्रतिनिधित्व करणारी लोक आहेत. म्हणजे हीच 50 लोक म्हणजे गावचं सगळं गाव इथं आता माझ्या समोर बसलेलं आहे. तुमची ही प्रशस्त ग्रामपंचायत आहे. तुमच्या ग्रामपंचायतमध्ये एंट्री केली त्या वळणावरून आम्ही वळालो तेव्हापासून सरपंच महोदय मला या गावामध्ये काय काय आहे हे सगळं दाखवत होते. आम्ही त्या बंधाऱ्यावरून पुढे आल्याच्या नंतर इथं धोबी घाट आहे, पुढे आल्याच्या नंतर गार्डन आहे, शिवस्मारकाची तयारी चालू आहे, तिथं व्यायाम जिम आहे, तिथं मुलं व्यायाम करतात, थोडस पुढे आल्याच्या नंतर नवीन आरो प्लांट आहे. हे सगळं सगळं सांगत असताना आणि अगदी ग्रामपंचायतच्या इमारतीच्या खाली आलं असताना, सर हे इकडं मंदिर आहे आणि इथं आमच्या इथं दर्गा आहे आणि त्या दर्ग्याच्या वर ही आमची ग्रामपंचायत एवढी मोठ्या स्वरूपात उभी आहे. ग्रामपंचायतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर इथं संगणक कक्ष आहे, इथं सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत, स्वतंत्र बैठक हॉल आहे. ही ग्राम आराखणी आहे, परंतु खरी ग्रामपंचायत कशी असावी ही इमारत उभा राहण्याच्या अगोदर आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायतच्या इमारती उभारण्याच्या अगोदर ग्रामगीता नावाच्या ग्रंथामध्ये आदर्श ग्रामपंचायत कशी असावी, आदर्श ग्राम कसं असावं, या भूमीमधून या भूमिकेतून ज्यांनी ग्राम संहिता दिली
ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं या ग्रामपंचायतच्या निमित्तानं मला स्मरण होणं हे अगदी साहजिक आहे की चल चल भैया करे सफाई, कूड़ा कचरा साफ करे, बहुत दिनों से रुका हुआ है मिलकर आज हम खत्म करे, या शब्दात जे मी ग्राम गीतेतून सांगितलं नोहे नोहे आज तुम्ही इथं आल्याच्या नंतर जेव्हा मला तुमच्या गावात यायचं होतं तेव्हा सरपंचांना मी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की दादा तुम्ही पंढरपुरात या. म्हणलं पंढरपुरात? ते म्हणले धाकल्या पंढरपुरामध्ये या, आमच्या औरंगाबादच्या पंढरपुरामध्ये या, तिथं आम्ही उभे आहोत, तिथून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावर आमचं गाव आहे. आता मला काय सांगायचंय बघा, माझा विचार तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पंढरपुराचा संदर्भ दिल्याबरोबर तिथं आल्याबरोबर त्या इमारतीकडे किंवा त्या शिखराकडे पाहून मी नतमस्तक झालो. हे पंढरपूर नावाच्या शब्दाची ताकद आहे, कारण पंढरपूर हे जगातलं सगळ्यात सुंदर सगळ्यात पवित्र तीर्थक्षेत्र आहे, जिथं विठ्ठलाचं वास्तव्य आहे. पंढरपुराचं नाव घेतलं की आमचे हात जोडले जातात, ही आमच्या मनातली श्रद्धा आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राचं नाव घेतल्याबरोबर जसं हात जोडता आणि एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तिथलं पावित्र्य राखण्याचं जसं काम करताना, तसंच पावित्र्य स्वतःच्या गावाला तीर्थक्षेत्र समजून जर आपण राखलं तर आपलं गाव हे पवित्र स्वच्छ आणि सुंदर व्हायला वेळ लागणार नाही. अर्थात गाव जगाचा नकाशा, हा जगातला सगळ्यात मोठा मूलमंत्र जर कोणी दिला तर तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिला. दिवसभर गावची घाण साफ केली आणि रात्री लोकांच्या डोक्यातली घाण कीर्तनाच्या निमित्तानं साफ केली. ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासाठी आपण काय करू शकतो तर छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपण जय म्हणू शकतो. शिवाजी महाराजांच्या नावानं आपण टाळ्या वाजवू शकतो, शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करू शकतो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव इथली 18 पगड जातीतली बहुजन मुलं शिकली पाहिजेत म्हणून सातारा जिल्ह्यातल्या सातारा शहरामध्ये शिवाजी महाराजांचं नाव एका महाविद्यालयाला आणि एका वसतिगृहाला देणारा महात्मा, त्या काळातला एक राजकीय नेता त्या महात्म्याला भेटतो आणि तो म्हणतो मी तुम्हाला माझ्या फंडातून तुमच्या वसतिगृहासाठी आणि तुमच्या या महाविद्यालयासाठी मदत करतो, फक्त एक काम करा, माझ्या बापाचं नाव तुम्ही या वसतिगृहाला आणि महाविद्यालयाला द्या. तेव्हा तो महात्मा कडार तो आणि सांगतो एखाद्या वेळी मी स्वतःच्या बापाचं नाव बदले परंतु इथं दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कदापिही बदलणार नाही, असा स्वाभिमान अभिमान महाराष्ट्राच्या मातीमध्ये पेरणारे राष्ट्रातले देशातले सर्वात मोठे खरे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचंही स्मरण या निमित्तानं होणं गरजेचं आहे. आणि ज्यांची आज दुसरी जयंती आपण साजरी करत आहोत, ज्यांनी या देशाला एका उच्च पातळीवर घेऊन गेले, ज्यांनी या देशाचा आदर्श हा विश्वामध्ये वंदनीय केला, ज्यांनी हा भारत देश कसा पवित्र आहे, या भारत देशाची जडणघडण कशी आहे आणि हा भारत देश ज्या तरुणांच्या जीवावर आहे तो तरुण नेमका कसा असला पाहिजे याचं आदर्श मूर्तिमंत उदाहरण आणि ज्यांच्या विचारावर माझ्यासारखा तरुण चालण्याचा प्रयत्न करतो ते स्वामी विवेकानंद या तमाम महामानवांना, या तमाम संत पुरुषांना मी अविनाश अशोक भारती तुम्हा सर्वांच्या जोरदार 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 टाळ्यांच्या गजरात. विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या विचारांना सुरुवात करतो. खरं तर तुम्ही म्हणाल विचारांना मग हे अगोदर काय होतं, मी मुद्दामून हे वाक्य वापरतो. त्याचं कारण असं पाटील की याच्या अगोदर जे सांगितलेत ना ते महाराष्ट्राच्या मातीतले खरे विचार आहे आणि इथून पुढे जे मी बोलणार आहे ना ते माझ्या अभ्यासात माझ्या अनुषंगानं मी जो विचार केलाय किंवा मला जे विचार पटलेत मला जे विचार रुचलेत त्याचं प्रकटीकरण फक्त तुमच्या समोर करणं हे आता इथून पुढच्या काळातलं माझं कर्तव्य आहे. खरं तर आज 2 महात्म्यांची राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेबांची जयंती आहे आणि स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. या दोन्ही जयंत्या का साजऱ्या करायच्या? आपण आता मी अंबाजोगाई तालुक्यातून आलोय, जवळजवळ मी 350-400 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्यापर्यंत इथे पोहोचलोय. इथला कार्यक्रम करून परत दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय. 2 वर्ष झालं महाराष्ट्राचं काहीतरी दुर्दैव आहे किंवा मानवांनी निर्माण केलेल्या या दुर्दैवामुळं सिंदखेड राजाला माँसाहेब जिजाऊंचा जन्मोत्सव आणि त्या जन्मोत्सवावर खरं तर कोरोनाचं सगळ्यात मोठं सावट आहे. कारण आजचा दिवस हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे. सिंदखेड राजा नगरीमध्ये एवढी मोठी गर्दी असते, एवढा मोठा विचारांचा एळकोट असतो, परंतु 2 वर्ष झाला या कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळं तो कमी आहे. मगाशी माजी सरपंच साहेब बोलताना सांगत होते की आम्ही 2 वर्षापूर्वी इथं खाली एवढा मोठा कार्यक्रम घेतला की गावातली 300-400 लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहत होती. खरं तर आजही
जर तुम्ही गावकऱ्यांना तशी विनंती केली असती तर ते झालं असतं, परंतु शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळं गर्दी नसली तरी हरकत नाही. दर्दी माणसं माझ्यासमोर बसलेले याचा मला सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि त्या गर्दी माणसांच्या समोर हा आजचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम. खरं तर का महोत्सव करायचा? राष्ट्रमाता जिजामाता यांना जाऊन आज 450-450 वर्षाच्या जवळपास आपण आलो तरी इतक्या वर्षानंतर सुद्धा माँसाहेब जिजाऊंचा जन्मोत्सव का साजरा करायचा हा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे. आज आपण आपल्या घरातला विचार केला तर आपण आपल्या अगोदरच्या पूर्वजांच्या पुण्यतिथ्या आणि जयंत्या साजऱ्या करतोय का हा आपलं आत्म किंवा आत्मपरीक्षण करण्याचा भाग आहे. आपण आपल्या कुळातल्या लोकांचा उद्धार करत नाही, कुळातल्या लोकांचा जन्मोत्सव करत नाही, आपल्या आजाचा काही दिवस करतो. आपल्यापैकी बसलेल्या बऱ्याच जणांना आपल्याला पंजाचं नाव माहित नाही, पंजीचं नाव माहित नाही, खापर पंजाचा तर लई लांब विषय राहिला. आपण ज्यांच्या कुळात जन्माला आलो त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आपले धडपड नसते, परंतु ज्यांच्या कुळात आपला जन्म झालेला नसताना सुद्धा आपलं कुळ ज्यांच्या कुळामुळे साबित आहे ना त्या जिजाऊंच्या जन्मोत्सव साजरा करण्याची प्रत्येकाची इच्छा का होते त्याचं कारण फक्त एक आहे. संत तुकारामांचं वाक्य आहे की तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती मागानं उरलेल्या माणसाचाच जन्मोत्सव, उरलेल्या माणसाचाच पुण्यस्मृती दिन हा साजरा होत असतो. मग अशी काय कीर्ती आहे की ज्या कीर्तीमुळे जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा केला जातो? मग अशी निवेदन करत असताना आदरणीय पोलीस पाटील साहेब हे सांगत होते की या गावामध्ये 18 पगड जातीची लोक सगळे गुन्हा गोविंदाला नागतात. साहेब तुम्ही एक वाक्य असं वापरलं की जेव्हा